दुरुस्त करा, त्यांना समज द्या. एकतर पहिलाच दिवस, पहिल्याच दिवशी मंत्रिमंडळ आटोपशीर आहे आता तरी बाहेर निघून जातात, असं नाही चालत. निमाने वागलं पाहिजे. विधानसभा विधेयक क्रमांक 17 माननीय अध्यक्ष महोदय, सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 18 महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक 2022 मी सभागृहासमोर ठेवतो. अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये अशी परिस्थिती नाहीये की आपण कामकाज रेटून न्यावं. आज कामकाजाचा पहिला दिवस आहे. काही जर उणीवा राहत असतील, चुका राहत असतील, तर पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला आम्ही, तर तो ऐकून तर घ्या. आपण म्हणतो आणि पुढे गेले पुढे गेलं काय. अध्यक्ष महोदय, जर आपण आपण काढून बघा रेकॉर्ड, आपण ऐकून घ्या, ऐकून ऐकून तर घ्या. समजला तुमचा मुद्दा? समजला. चालो चालो. अहो आपण 16 पुकारलं, आपण आपण या ठिकाणी विधेयक क्रमांक 16 पुकारलं, मंत्री महोदयांनी 17 मंजूर करा म्हणून. मी रेकॉर्ड चेक करा, मी यापूर्वी 16 झालं, त्यानंतर 17 पुकारलं आणि 17 वरती मंत्री महोदयांनी योग्य निवेदन केलं. तुम्ही रेकॉर्ड आपण बोलताय, रेकॉर्ड रेकॉर्ड आपण तपासून पाहू, रेकॉर्ड आपण तपासून पाहू. आता सभागृह खोटं बोलतो. अध्यक्ष महोदय, आपण पहिलं विधेयक क्रमांक 16 पुकारलं, ते मंजूर झालं, सगळं झालं, नंतर आपण 17 म्हणाला, म्हणजे पुढचं घ्या. त्यांनी त्याला 18 केलं, तुम्ही अजूनही रेकॉर्ड काढून बघा, त्यांनी 18 केलं. म्हणूनच सगळे म्हणत होते की जर आता 17 चालू आहे तर 17 म्हटलं पाहिजे. त्याचं होत नाहीये. आमचं म्हणणं, ग्रामविकास मंत्री ते असले, कुणी मंत्री असू द्या, त्या खात्याचं बिल मांडत असताना व्यवस्थितपणे आकडे मांडले गेले पाहिजेत. आणि त्याच्याचबद्दल ऑब्जेक्शन काही सन्माननीय सदस्य घेत होते. आमची विनंती आहे की त्या गोष्टीला आपण महत्व द्यावं, दुरुस्त करा, त्यांना समज द्या. एकतर पहिलाच दिवस, पहिल्याच दिवशी मंत्रिमंडळ आटोपशीर आहे आता तरी बाहेर निघून जातात, असं नाही चालत. निमाने वागलं पाहिजे. इतर वेळेस या गोष्टी विरोधी पक्षांनी जी सूचना केली आहे त्या अनुषंगाने रेकॉर्ड तपासून बघितलं जाईल. जर का 17 जागी 18 म्हणाले असतील सन्मान्य मंत्री महोदय, तर त्यात सुधारणा करायची आपल्याला निर्देश दिले जातील.